शुभ सकाळ, गुड मॉर्निंग सगळ्यांना. बघा, आमच्याकडे वैनगंगा नदी आहे, तर वैनगंगा नदीला किती पूर आलेला आहे. रात्रीपर्यंत तर काहीच नव्हता, पण सकाळी उठलो आम्ही तेव्हा वैनगंगा नदीला पूर आला होता. तरी बरं झालं की रात्रीपासून आमच्याकडे पाऊस आता बंद आहे, पण 2 दिवस नॉनस्टॉप पाऊस आला, त्याच्यामुळे नदीला पूर आला. काही काही गावामध्ये तर पुराचं पाणीसुद्धा घुसलेलं आहे, पण लकीली इकडे घुसलं नाही पुराचं पाणी. पण आम्ही ह्या एरियामध्ये राहतो ना, इकडे थोडंसं पाणी आलेलं आहे. आणि आम्ही आधीच्या एरियामध्ये राहत होतो ना, तिकडे तर रस्ते सगळे असे बंद आहेत. जसं मागच्या वर्षी मी व्हिडिओ टाकला होता आणि सगळी शेती पाण्याखाली गेली होती, त्याच पद्धतीने झालेलं आहे. आणि इथे व्हिडिओमध्ये सुद्धा बघू शकता तुम्ही, शेती तर पाण्याखाली गेलीच आहे. आणि वैनगंगा नदी खूप मोठी रुंद आहे, 2 किलोमीटरच्या रुंद असा पात्र असेल. आणि जवळ जाऊन पाहिलं तर असं वाटते की नदी नाही आहे, समुद्र आहे असं वाटते. म्हणजे एवढा रुंदच पात्र आहे. आणि असं कसं जे वाळू वगैरे नेतात लोक, तर नदीसुद्धा खोल झाली तरीसुद्धा नदी अशी थंडी भरून अशी वाहते. दोन्ही काठ सारखे समांतर असे वाहतात आणि बघणाऱ्याची पण भरपूर गर्दी असते. तसे पोलीस पण बघू नाही देत आता, म्हणजे धोका पण असतो ना. खूप खूप खोल अशी नदी आहे वैनगंगा नदी. आणि मासेमारी करणारे लोकसुद्धा असे पाण्यामध्ये घुसून आतमध्ये असे मासे नाही पकडत, इथे नावाने किंवा डोंग्यानेच असे मासे पकडतात, इतकी वैनगंगा नदी खोल आहे. तर भरपूर असा पूर आलेला आहे. आणि खाली गोशीखुर्द डॅम आहे, त्याने पण दरवाजे ओपन केले असेल. तर आता कंटिन्यू पाऊस होता म्हणून अशी अवस्था झालेली आहे ना. आणि मागच्या वर्षी पण इतका पूर आला होता ना, त्यामुळे ह्यावर्षी थोडं पण पाणी आलं की खालच्या डॅमचे दरवाजे ओपन असतात, जेणेकरून गावामध्ये शेतामध्ये पुराचं पाणी घुसू नये. तर भरपूर अशा शेतीचं नुकसान होतं. आणि बघितलं तर भात शेती आता निघायला आली आणि निघली, परिपक्व झालेले आहेत काही काही पिकं. तर पाणी गेलं ना तर ते पिकं काही हातामध्ये अर्जत नाही, म्हणजे काही कामी येत नाही. त्याच्यामुळे नदीला पाणी येणं म्हणजे शेतकऱ्यांसाठी धोक्याचीच गोष्ट.